निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या झंझावातापुढे आघाडीची मशाल विझेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। दरम्यान मोदींचा एकेरी उल्लेख करणं ही बेईमानी आहे असंही बावनकुळे म्हणालेत। बावनकुळेंनी केलेल्या या टीकेला संजय राऊतांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडी ही अमरज्योत आहे आणि ती अखंड तेवत राहील असं राऊत म्हणाले। 2014 मध्ये 2019 मध्ये तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमचे आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदींच्या कृपेने आले आणि त्यांची खिल्ली उडवले त्यांच्याबद्दल एकेरी बोलले हा स्पष्ट बेईमानीपणा आहे। ही बेईमानी आहे आणि 2024 मध्ये मोदींचं वादळी उद्या मशाल वशाल कशी विझणार नाही तर बघू आपण। पक्की विजय मशाल तर विझेलच, त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी। तुम्हाला पूर्णपणे आम्ही खात करू, तुम्हाला पूर्णपणे खात करू। ही मशाल जी आहे ही न विझणारी मशाल आहे, ती अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहते।